नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर कोलेस्ट्रॉलची माहिती देणारा व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आधी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। त्या भागामध्ये मी कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट वाचायचा कसा याबद्दल माहिती दिली होती। त्यावेळी बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं आहे की ह्याच्यावर घरगुती उपाय काय। तर ज्यावेळी कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यावेळी डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या प्रिस्क्राईब करतात, त्या गोळ्या तुम्हाला घ्यायलाच पाहिजेत, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही आहे। कोलेस्ट्रॉलची पातळी जर वाढलेली असेल तर नुसत्या गोळ्या घेऊन चालत नाही, तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे। तर बऱ्याच जणांनी घरगुती उपाय काय असं विचारलं। घरगुती उपाय म्हणजे काय? तर तुम्ही आहारामध्ये असे पदार्थ घ्यायचे ज्या पदार्थांमुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, आणि असे पदार्थ टाळायचे ज्यामुळे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं। तर मागच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल दोन प्रकारे तयार होतं। एक म्हणजे आपण जेवणातनं जे प्राणीजन्य पदार्थ खातो त्यातनं कोलेस्ट्रॉल येतं, आणि दुसरं म्हणजे गरजेनुसार आपलं यकृत कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये तयार करत असतं। आता आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात। त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण बदलू शकत नाही, आणि काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये बदल करून आपण हा त्रास कमी व्हायला मदत करू शकतो। आता बदलता न येणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत ते बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वाढलेलं वय, हे तुम्ही बदलू शकत नाही, कारण काही काही लोकांना वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण जास्त झालेलं असतं। दुसरी गोष्ट आहे जेंडर। जेंडर म्हणजे काय? स्त्रियांमध्ये जोपर्यंत पाळी चालू असते तोपर्यंत, म्हणजे साधारण वयाच्या 44 ते 45 वयापर्यंत स्त्रियांना प्रोटेक्शन मिळत असतं, पण मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण आपोआपच वाढतं, हे तुम्ही बदलू शकत नाही। काही काही वंश असे आहेत ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण इतरांपेक्षा जास्त दिसून येतं, तेही तुम्ही बदलू शकत नाही। आणि चौथं आहे फॅमिली हिस्ट्री। तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोलेस्ट्रॉल व्हायची टेंडन्सी असेल तर तो धोका तुम्हालाही असू शकतो। तर ह्या चार गोष्टी तर आपण बदलू शकत नाही, पण कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून बदलू शकता येणारे फॅक्टर्स कुठले आहेत ते आता बघूया। तर वाढलेलं वजन, म्हणजे वजन जर तुम्ही नियंत्रणात ठेवलं तर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते। दुसरं आहे एक्सरसाइज। तुम्ही जर व्यायामाला सुरुवात केली किंवा व्यायामाचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश केला तर कोलेस्ट्रॉल कमी व्हायला नक्कीच मदत होते। तिसरी गोष्ट आहे आहार। आहारामध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या आणि कुठल्या गोष्टी घ्यायच्या याच्यावर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवलं तर तुमचं रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदतच होते। आणि पाचवी गोष्ट आहे स्मोकिंग, म्हणजेच धूम्रपान। धूम्रपान जर तुम्ही टाळलं तर रक्तातली वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला जरूर मदत होते। असे काही लाईफस्टाईल चेंजेस जर तुम्ही वयोमानानुसार केले तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही। जर कोलेस्ट्रॉलची पातळी ऑलरेडी वाढलेली असेल तर ती आटोक्यात राहायला जरूर मदत होते। म्हणजे काय? तर तुम्ही आहारामध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये जर चेंज केला तर तुमची कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी 20 ते 25% कमी व्हायला मदतच होते। तर आपण आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कसं कमी करू शकतो ते बघूया। आता असा खूप गैरसमज आहे की अंड्यामध्ये जे पिवळं बलक आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं, पण तुम्ही एका दिवसाला एक अंडं खाल्लं तर ते तुम्ही पिवळ्या बलकासोबत खाऊ शकता, कारण अंड्याच्या ह्या बलकामध्ये 180 ते 200 मिलीग्रामच कोलेस्ट्रॉल असतं जे तुम्ही दिवसाला खाऊ शकता, कारण 300 मिलीग्रामपर्यंत कोलेस्ट्रॉल तुम्ही एका दिवसाला खाऊ शकता। म्हणून एक अंडं पिवळ्या बलकासोबत तुम्ही खाऊ शकता। दुसरा टाळता येणारा पदार्थ आहे सॅच्युरेटेड फॅट्स। सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय? जे फॅट्स रूम टेम्परेचरला घट्ट होतात अशा प्रकारच्या फॅट्सला सॅच्युरेटेड फॅट्स म्हणतात, आणि हे वाईट पद्धतीचे फॅट्स समजले जातात। तर हे कशा कशामध्ये असतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डालडा, दुसरी गोष्ट
कोकोनट ऑइल, तुम्ही जर बघितलं तर कोकोनट ऑइलसुद्धा रूम टेम्परेचरला घट्ट होतं. तिसरी गोष्ट, बटर आणि तूप हे प्राणीजन्य पदार्थ आहेत, म्हणून हे सॅच्युरेटेड फॅट्सच्या अंडर येणारे पदार्थ आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही एक चमचा घरचं तूप किंवा घरी बनवलेलं लोणी घेऊ शकता, बाहेरचं तुम्ही टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ट्रान्स फॅट्स. तर हे ट्रान्स फॅट्स काय असतात? तर जे स्ट्रीट फूड असतं, जिथे वारंवार पदार्थ एकाच तेलामध्ये तळला जातो, त्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. जे वाईट पद्धतीचे फॅट्स आहेत ते या पदार्थांमध्ये तयार होतात, म्हणून तुम्ही स्ट्रीट फूड टाळायला पाहिजे. तसंच पॅकेज फूड, बेकरीचे पदार्थ, या पदार्थांमध्ये सुद्धा ट्रान्स फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, म्हणून हे पदार्थही टाळले पाहिजे. तुमचं जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढलेली असेल तर हे पदार्थ तुम्ही टाळायला पाहिजेत. तुम्ही एखादा पदार्थ विकत घ्यायला जर गेलं तर त्या पदार्थांचं लेबल वाचायला शिकलं पाहिजे. त्या लेबलवर जर पार्शियली हायड्रोजनेटेड फॅट्स असं लिहिलेलं असेल तर हे फॅट्स वाईट आहेत, असे पदार्थ तुम्ही टाळावे. गोड पदार्थ, रिफाईंड पदार्थ जसं की साखर, मैदा, साबुदाणा, बटाटा ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आहे, असे पदार्थसुद्धा टाळायचे. कारण या पदार्थांमुळे ट्रायग्लिसेराइड्स नावाचा चरबीचा वाईट प्रकार शरीरामध्ये वाढतो, ज्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लिपिड प्रोफाईलच्या रिपोर्टमध्ये गडबड होऊ शकते. तसंच लेबलवर जर इन्ग्रेडियंट्समध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असं लिहिलेलं असेल तर हे पदार्थसुद्धा टाळायचे, कारण हे सुद्धा चरबीचा वाईट प्रकारच आहे. आता हे झालं कुठले कुठले पदार्थ टाळायचे ज्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. आता आपण असे पदार्थ बघूया जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे, किंवा असे पदार्थ बघूया जे तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये घेतले तर त्याच्यामुळे रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदतच होते. हे पदार्थ आहेत ओट्स, कारण ओट्समध्ये सॉल्युबल फायबर्स असतात आणि ह्या सॉल्युबल फायबर्समुळे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. ॲपल म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं सोल्युबल फायबर आहे, ज्याच्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. स्ट्रॉबेरी, काकडी, भेंडी, गवार, बीन्स किंवा ज्यांना आपण शेंगा घेवडा वर्गीय भाज्या म्हणतो, अशा भाज्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा. जसं की डबल बीन्स आहेत, सोया बीन्स आहेत, श्रावण घेवडा, किडनी बीन्स, ब्लॅक बीन्स, राजमा, चवळी, चालीसकटचे कडधान्य यांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा, कारण ह्याच्यामध्ये सॉल्युबल फायबर्स आहेत आणि प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात आहेत. तसंच जवस, कारण जवसामध्ये सॉल्युबल फायबर्स तर आहेतच, पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत जे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. साधारण एक मोठा चमचा जवस तुम्ही दिवसभरामध्ये घ्यायला पाहिजे. हे तुम्ही चटणी म्हणून खाऊ शकता, तुम्ही मुखवासमध्ये हे जवस मिक्स करू शकता, अशा प्रकारे तुम्ही जवसाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तसंच अक्रोड, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, मगजबी या पदार्थांमध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅट्स आहेत, जे चांगल्या पद्धतीचे फॅट्स समजले जातात, त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा. तसंच सोयाबीन म्हणजे सोयाबीनपासून तयार केलेलं मिल्क आणि टोफूचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, कारण या पदार्थांमध्ये आयसोफ्लेवॉन्स असतात जे तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतं. तसंच राईस ब्रॅन ऑइलचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, कारण राईस ब्रॅन ऑइलमध्ये ओरेझेनॉल नावाचा पदार्थ असतो जो तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतं, पण ह्याचं अतिप्रमाण टाळायचं. आणि फक्त राईस ब्रॅन ऑइलच नाही तर वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीच्या तेलांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तसंच तुमच्या आहारामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचा समावेश करा. हे अँटी ऑक्सिडंट्स आपल्याला रंगीबेरंगी भाज्या म्हणजे ज्या नॅचरली रंगीबेरंगी भाज्या आहेत आणि नॅचरली रंगीबेरंगी फळं आहेत त्यातनं आपल्याला हे अँटी ऑक्सिडंट्स मिळतात. तर हे अँटी ऑक्सिडंट्स बॅड कोलेस्ट्रॉलचे थर किंवा गुठळ्या होण्यापासून प्रोटेक्ट करतं, बॅड कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतं, म्हणून ह्या भाज्या आणि फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही मसाल्याचे पदार्थ आहेत
जे रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात. सगळ्यात पहिला पदार्थ आहे लसूण. हा लसूण कच्चा खायचा. कच्च्या लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या तुम्ही जरूर खा. तुम्हाला जर नुसता लसूण आवडत नसेल तर ह्याचा तुम्ही हिरव्या चटणीमध्ये उपयोग करा, म्हणजे तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. अद्रक आणि हळद अशा पदार्थांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. हळदीचे शॉट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे घ्यायचे, हळदीच्या शॉट्ससाठीचं मिक्सचर कसं बनवून ठेवायचं, ते माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. त्याची रेसिपी ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. आणि तुम्ही आल्याचा चहा दररोज पिऊ शकता, किंवा तुम्ही आले पाक करून ठेवू शकता, किंवा तुम्ही आल्याचं पाचकसुद्धा करून ठेवू शकता. तसेच मेथीचे दाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या. कधी कधी आपण जे गव्हाचं पीठ दळून आणतो त्याच्याचमध्ये तुम्ही जर चमचाभर मेथ्या घातल्या, 5 किलोसाठी 1 चमचा मेथ्या जर त्याच्यामध्ये मिक्स केल्या आणि 1 छोटी वाटी किंवा 2 छोट्या वाट्या सोयाबीन तुम्ही जर त्या पिठामध्ये घातलं तर हे पीठ तुम्हाला रोज वापरता येईल. आणि तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन फूड खात असाल तर माशांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तर ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी कुठले पदार्थ टाळायचे आणि कुठले घ्यायचे हे सांगितलं आहे. मी माझ्या चॅनलवर कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून, किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर कुठले पदार्थ बनवता येतील, कुठले छान छान कॉम्बिनेशनचे आपल्याला आवडतील असे पदार्थ बनवता येतील, त्याची प्लेलिस्ट बनवणार आहे. जे आपल्या इंडियन लोकांना आवडतील असे पदार्थ आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे पदार्थ आणि ह्याचे व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि हेल्दी रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.